आम्ही गोव्यातून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बहुमतासाठीची अग्निपरीक्षा पार पाडली आहे. गोवा विधानसभेत भाजपने 16-22 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गोवा विधानसभेत आज मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करायचं होतं. 40 जागांच्या गोवा विधानसभेत 13 जागा मिळवणाऱ्या भाजपच्या समर्थनार्थ 22 आमदारांनी मतदान केलं तर 17 आमदारांनी सरकारविरोधात मतं दिली. तर मतदानापूर्वी काँग्रेस आमदार विश्वजित राणे यांनी सभात्याग केला. अशा प्रकारे पर्रिकर यांनी विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 21 आमदारांचा आकडा अगदी सहज पार केला. रेझोल्युशन मोशन वॉज पास्ड विथ 22-16 विथ वन स्पीकर सपोर्टिंग द रुलिंग कोअलिशन. इट मेक्स ॲक्च्युली सपोर्ट ऑफ 23 मेंबर्स विथ 16 मेंबर्स ओपोजिंग इट. वी हॅव प्रूव्ड बिफोर द people of India, because this was being live feed sent to almost all national channels also. There's a lot of curiosity with national channel about this today's motion, and as promised, we had a support of 23. We proved it on the floor of the house. आता आपल्यासोबत आहेत आमचे असोसिएट एडिटर राहुल जाधव. राहुल, आपण बघितलं की गोवा विधानसभेत आज मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपलं बहुमत सिद्ध केलं. आपण पहिल्यापासूनच या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होतात. आज नेमकं काय घडलं? रचना, शेवटी मनोहर पर्रिकर आपलं बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी झालेत. यशस्वीच नाही तर त्यांनी काँग्रेसचा एक आमदार फोडण्यातही खूप मोठं यश मिळवलं आहे. विश्वजित राणे जे आहेत, जे विश्वासदर्शक ठराव जेव्हा सभागृहात मांडला गेला त्यावेळेला त्यांनी वॉकआउट केलं, ते बाहेर निघून गेले. याचा अर्थ त्यांनी सरळ सरळ भाजपला मदत केलेली आहे. म्हणजे काँग्रेसला ज्यावेळेला सरकार बनवायला जिथे पाहिजे होतं तिथं त्यांना विरोधात बसावं लागलं, आणि विरोधात बसताना आपल्या आमदारांनाही सांभाळता आलं नाही अशी एक स्थिती आज दिसून आली. दुसरं म्हणजे मनोहर पर्रिकर सुरुवातीपासून ज्या पद्धतीने सांगत होते की स्पष्ट बहुमत हे भाजपच्या बाजूने आहे, मगोपचे 3 असतील, गोवा फॉरवर्ड पार्टीचे 3 असतील आणि अपक्ष आहे, ह्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदारानेही मनोहर पर्रिकर यांना समर्थन दिलेलं आहे. त्यामुळे मजबूत 22 आमदारांचं संख्याबळ आता मनोहर पर्रिकरांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षाची त्यांची वाटचाल आहे ती सहज आणि सोपी झालेली आहे. संपूर्ण देशाचं ह्या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. विश्वासदर्शक ठरावामध्ये काय होणार, कारण की काँग्रेसने भाजप दोघांनीही बहुमताचा दावा केला होता. शेवटी त्याच्यामध्ये मनोहर पर्रिकरांनी जशी पहिल्या दिवशी बाजी मारली होती तशी शेवटच्या दिवशी बाजी मारत काँग्रेसवरती कडी केलेली दिसते निश्चितपणे. आणि शेवटी गोवा विधानसभेत आपण बघतोय की भाजपने हा विश्वासदर्शक ठराव सुद्धा जिंकलेला आहे. थँक्स राहुल आमच्याशी बोलला.